नमस्कार आवाज जनसामान्यांच्या न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत मी दत्तात्रेगुराव पाहूयात आजच्या ठळक घडामोडी गावांचे नाव हे केले त्याच्यामध्ये त्यांनी खऱ्या अर्थाने बोलताना कारण असं आहे पहिला तर खडसे साहेबांवर भ्रष्टाचाराचा आरोप खडसे साहेब आजही जामीनवर आहे म्हणजे त्यांना कधी अटक होईल काही सांगता येत नाही अशा भ्रष्टाचाराच्या आरोप असलेल्या माणसाच्या आरोपाला किती महत्त्व द्यायचं याच्याबद्दल मला थोडं शंकाच आहे पण हरकत नाही आता तुम्ही पाठपुरा करता येऊन तुम्हाला काही विषय मी क्लिअर केले पाहिजे असं आहे त्यांनी जे चांगदेव मेहून मुक्ताईनगर चे चिंचोल वडवे नवी कोथडी नवीन कोथडी सारवडली मुक्ताईनगर प्रजिमा पंचवीस प्रजिमा त्र्याण्णवचे पंधराशे पब्लिक पाचशे ते चोवीसशे मजबूतीकरण डांबरीकरण करणे करन चार कोटी दोन लाख पंचावन्न तीनशे पाच करोड रुपयाच्या कामासंदर्भात जे बोलले आहे त्या कामाची मागण्या आता या संदर्भामध्ये माहिती आहे ते योगराज कन्स्ट्रक्शनच्या नावाने काम आहे दुसरं काम ते जे बोलले चारठाणा जोंदणखेडा पारंबी भोटा पिंपराडा धुपेश्वर पंधराशे सोळाशे अब्लिक आठशे दहाचे रुंदीकरण मजबूतीकरण करणे तालुका मुक्ताय नगर हे एकोणसाठ लाख बासष्ट हजार सहाशे त्रेचाळीस रुपयाचं हे जे काम आहे हे काम जे आहे हे आर एम अग्रवाल कन्स्ट्रक्शनच्या नावाने आहे ते जामोदवाले आर एम अग्रवाल बरोबर पर आहे आणि त्याच्यानंतर नवे बोरखडे जुने बोरखडे उमरा लालगोटा अलखेडा वर्धा मच्छिंद्रनाथ मंदिर प्रजिमा जे मजबूतीकरण डांबरीकरण करणे करन, तालुका मुक्ताईनगर दोन कोटी शहाण्णव लाख एक्क्याऐंशी हजार आठशे आठ रुपयाचं हे काम कुमार नामदेव बोरसे यांच्या नावाचं आहे त्यांनी पूर्णच्या पूर्ण नऊ करोड रुपयाचे कामं उज्ज्वल कुमार रामदेव बोरसे म्हणजे माझ्या भाच्याच्या नावाने सांगून त्याच्यावरती बिल फाडण्याचा प्रयत्न केला आहे हे अतिशय भूलथापा देणारा माणूस खोट्या गोष्टी करणारा आहे माणसाच्या माध्यमातून जर आपल्यापर्यंत काहीतरी मला असं वाटतं दिशाभूल होत असेल तर आपण पण ते चेक केलं पाहिजे हे जे कामं आहे हे कामं तिघं तिघं कामं झाल्याचे जा रिपोर्ट आता माझ्याकडे त्याच्या मी कॉप्या तुम्हाला देतो तिघं तिघं कामं झाले त्याची व्हिडिओ आहे तिचे व्हिडिओ फुटेज आहे त्याच्या संयुक्तिक मोजणी अहवाल करून दोन एक्झिक्युटिव्ह इंजिनियर चार डेप्टी इंजिनियर एक प्रयोगशाळेच्या तंत्रज्ञ यांच्या माध्यमातून तसे अहवाल शासनाकडे गेलेले आहे त्याचे माझ्याकडे रिपोर्ट आहे फुटेज आहे व्हिडिओ आहे ते मी आपल्याला देतो त्यांनी बोलताना सांगितलं शून्य टक्के काम एक रुपयानं करता काम करणे इतका खोटा बोलणारा माणूस राजकारणात मी कधीच बघितला नाही राहू आणि ही स्थिती तुम्ही त्याच्यात काय येऊन मला प्रश्न विचारा